मुंबईकरां करताय, कारण पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. लोकलचा पेंटाग्राफ उडाल्यानं वाहतूक ठप्प झालेली आहे. मध्य रेल्वेच्या दोनही मार्गावरील वाहतूक ही ठप्प झालेली आहे. पेंटाग्राफ उडाल्यामुळे मध्य रेल्वेची लोकल ही विस्कळीत झालेली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यानं अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा ठप्प झालेली आहे. या गाडीची महत्त्वाची बातमी 5 वाजता आहेत आणि आता कार्यालय सुटण्याची वेळ झालेली आहे आणि त्यामुळे नोकरदारांचे प्रचंड हाल होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. मुंबईतला पहिलाच पाऊस किंबहुना याला पाऊसही म्हणता येणार नाही, कारण अवकाळी सरी बरसलेल्या आहेत. या अवकाळीच्या फटक्यात वाहतूक व्यवस्था मात्र मुंबईतली कोलमडल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य रेल्वे ही पार कोलमडलेली आहे, विस्कळीत झालेली आहे. पेंटाग्राफ उडाल्यानं वाहतूक ठप्प झालेली आहे. 4:34 आपण पाहतोय इंडिकेटरवर, 4:34 वाजल्याचे दिसत आहेत. ट्रेन तशीच प्लॅटफॉर्मला होती आणि त्यामुळे पहिल्याच अवकाळीच्या फटक्यात या ठिकाणी मुंबईकरांची मात्र दाणादाण उडणार याची चिन्ह आता दिसत आहेत. आज अवकाळीचा फटका पडल्यानंतर ही स्थिती आहे. मुसळधार पाऊस जर पुढे 4 महिने पडत राहिला तर मात्र नोकरदारांचे प्रचंड हाल होतील, हे आता या दृश्यावरून आपल्याला चुणूक दिसतीये. पेंटाग्राफ उडाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झालेली आहे. ही दृश्य आपण पाहतोय मुंबईतली. मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे. याचा फटका अर्थातच नोकरदारांना बसण्याची शक्यता वर्तवली जाते. अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून. भूषण, काय सध्या परिस्थिती आहे? मध्य रेल्वेची वाहतूक अद्यापही विस्कळीत की हळूहळू पूर्वपदावर येते? नक्कीच लागू एकंदर पाहता संध्याकाळची वेळ आहे, पीक आवर जी वेळ आहे. साधारण आता चाक्रमणी ह्या घरच्या दिशेने निघणार आहेत. नेमकं त्याच वेळेस लोकल ही विस्कळीत झालेली आहे. साधारण 15 ते 20 मिनिटं लोकली देरीने जाऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.